मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना आमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी तसंच लीलाधर डाके अशा जुन्या शिवसैनिकांना शिंदे गट दसरा सभेसाठी बोलावू शकतात अशी माहिती समोर येते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र मेळाव्याला बोलवण्याची शक्यता कमी असल्याची माहितीसुद्धा समोर येते. जुन्या जाणत्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी आता शिंदे गट सक्रिय झालेला आहे. त्यानुसार दसरा मेळाव्यासाठी मनोहर जोशी आणि लीलाधर डाके यांच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. आता हे जुने शिवसैनिक ठाकरे गट सोडून या मेळाव्याला उपस्थित राहतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. रश्मी, एकनाथ शिंदे जेव्हापासून बाहेर पडले त्यांनी मनोहर जोशी लीलाधर डाके यांची भेट घेतली. गजानन कीर्तीकरांच्या घरी ते जाऊन आले आणि वारंवार कुठे न तरी ते अगदी गणपतीसाठी मनोहर जोशींच्या घरी देखील दर्शनाला गेले होते. यातूनच ही जी दसरा रॅली होणार आहे पहिल्यांदा एकनाथ शिंदेची होणार आहे मुंबई महापालिका पार्श्वभूमीवर. शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदे करणार आहेत आणि या रॅलीसाठी हे जुने जाणते जे शिवसैनिक आहेत त्यांना कुठेतरी शिंदेगड जे आहे ते बोलवू शकतात. एक चर्चा होती की राज ठाकरे यांची नुकताच एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती त्यामुळे त्यांना ह्या सभेसाठी बोलवणार का, तर शिंदे गटाकडनं सांगण्यात येत आहे की राज ठाकरे यांना बोलवणार नाही परंतु त्याच वेळेला जे जुने जाणते शिवसैनिक आहेत त्यांना मात्र या सभेसाठी आमंत्रण जे आहे देण्यात येणार आहे. अगदी धन्यवाद रश्मी दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहतोय शिंदे गटानं एक मोठी रणनीती आखलेली आहे जुन्या जाणत्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांसह इतरही महत्त्वाच्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि यात चांगलं यश मिळवण्यासाठी अधिकाधिक शिवसैनिक आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न आता शिंदे गटानं सुरू केला आहे.